रामदास कदम यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सवाल केले, कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जबरदस्ती का, असं म्हणणं रामदास कदम यांचं आहे। त्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय आणि रामदास कदम यांना जा विचारले जात आहेत। रमेश पाटील नामक कार्यकर्त्याने सुद्धा रामदास कदम यांना फोन करून जा विचारलाय, तुमच्या दम आहे तर पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा सवाल रमेश पाटील यांनी केलाय। हॅलो, हा जय महाराज। जय महाराज साहेब, बोला। रामदास कदम साहेब बोलतो सर। बोलतोय साहेब। आपण काय, आपण आपल्या मराठा समाजमध्ये आपल्यात काय, मला वाटतं आपण भेटून बोललो पाहिजे। यावर माझी मुख्यमंत्री चर्चा झाली, आपण आयोग मराठा समाजाला घेतोय। आपण नाही, मला फोन 50 नंबर फोन येत आहे, सगळे फोन घ्यायची मला साहेब। तुम्हाला बोलायची हिंमत काय करता, मग ऐकून ऐकत ना। नाही ना, ऐकता तुम्ही समजून बोला। फोन बोलत नाही सर, समोर कशाला बोलताय तुम्ही, फोन वरती गांडू बोलता, समजून बोलायला हिंमत आहे। हा रामदास कदम बोलतोय। मी म्हणलं साहेब, जय महाराज, तुम्ही रोडवरून बोला, तुम्ही सभागृहून बोला ना, मग पत्रकार परिषद तुमची इतकी हिंमत आहे तुमच्यामध्ये। हॅलो, काय मला कळलं नाही। तुम्ही ना मराठा समाजाला विरोध करता ना, मराठा ते वेगळे वेगळे मराठा समाजाला माझा विरोध अजिबात नाही। आरक्षण गाव आहे, तुम्ही या ना तुम्ही समोर माझ्या हॅलो हॅलो हा जय महाराज। जय महाराज साहेब, बोला। रामदास कदम साहेब बोलतो सर। बोलतोय साहेब। आपण काय, आपण आपल्या मराठा समाजमध्ये आपल्यात काय, मला वाटतं आपण भेटून बोललो पाहिजे। यावर माझी मुख्यमंत्री चर्चा झाली, आपण आयोग मराठा समाजाला घेतोय। आपण नाही, मला फोन 50 नंबर फोन येत आहे, सगळे फोन घ्यायची मला साहेब। तुम्हाला बोलायची हिंमत काय करता, मग ऐकून ऐकत ना। नाही ना, ऐकता तुम्ही समजून बोला। फोन नाही तर बोलत नाही सर, समोर कशाला बोलताय तुम्ही, फोन वरती गांडू बोलता, समजून बोला ना, हिंमत आहे। हा रामदास कदम बोलतोय। मी म्हणलं साहेब, जय महाराज, तुम्ही रोडवरून बोला, तुम्ही सभागृहून बोला ना, मग पत्रकार परिषद तुमची इतकी हिंमत आहे तुमच्यामध्ये। हॅलो, काय मला कळलं नाही। तुम्ही ना मराठा समाजाला विरोध करता ना, मराठा ते वेगळे वेगळे मराठा समाजाला माझा विरोध अजिबात नाही। आरक्षण गाव आहे, तुम्ही या ना तुम्ही समोर माझ्या। रोकठोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज।